नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सर्पमित्र गोपाल पाटील। मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मालेगाववरून 6 किलोमीटर पांघरीकुटे आणि पांघरीकुटे गावाच्या शेजारीच आपण गजानन बावीसकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, आणि हे त्यांचं शेत आहे, बाजूला दाखवू शकतो इकडे। आणि ही त्यांची वीर आहे मित्रांनो, आणि विहिरीमध्ये मीडियम साईजचे 2 घोणस साप अतिविषारी घोणस पडलेले आहेत। इकडे इकडे आहेत। हां, हे कुठे? हे इथे। ठीक आहे, आम चालू। आणि मित्रांनो, हे आमचे जीवलग मित्र गजानन बावीसकर। तर कधी पडले हे? आत्ता युरीवर मी मोटर चालू करायला आलो तर आत्ता दिसले लगेच गोपाल भोल तापडतो फोन लावला। तर साप पकडण्यासाठी आपण पांघरी कुटे आणि पांघरी नवकरे हे 2 गाव आपण दत्तक घेतलेले आहेत। या गावामध्ये रोज एक ना एक तरी कॉल असतो मित्रांनो। तर आज आमच्यासोबत आहेत मसला गावाचे सर्पमित्र सुमित तायडे। तर आम्ही आता इथं आलेलो आहे। खूप चांगल्या प्रकारे आपण या सापाला न इजा होऊ देता आपण या सापाला बाहेर काढू। मित्रांनो, अतिविषारी घोणस साप आहेत। इंग्लिशमध्ये रसल्स वायपर, मराठीमध्ये घोणस, मराठीमध्ये अजून एक नाव आग्यापरड। हिमोटॉक्सिस विषाने परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो। हिवाळ्याचा सीझन आहे मित्रांनो, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये घोणस या सापाचं मिलन काळ चालू असते मित्रांनो। घोणस म्हणजे एक मादा आणि त्याच्यासोबत मिलन करण्यासाठी 3-3, 4-4 नर हे तुम्हाला एका जागेवर दिसून येतात मित्रांनो। अतिशय विषारी साप आहे। आता शेतकरी मंडळींना हात जोडून विनंती की तुम्ही कोणतेही काम जर करत असाल, शेतामध्ये जर जात असाल अडचणीमध्ये, तर साप दिसण्याच्या अगोदर त्या अडचणीमध्ये साप असू शकतो हे पहिले विचार करा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो की शेतामध्ये अडचणीमध्ये गवतामध्ये तुम्ही जात असाल तर त्या गवतामध्ये साप असू शकतो हे पहिले विचार करा। चला तर मित्रांनो, जुनी हिर आहे, 30-40 वर्षाच्या अगोदरचं बांधकाम आहे, विटेचं बांधकाम आहे आणि तुम्ही पाहू शकता बाजूला आहे। आणि जमीन लेवल विहीर आहे। याची जी पुरणी आहे तर 1.5 ते 2 फूट वर असते बांधलेली, पण हे जमीन लेवल आहे। मिटिंग सीझन करत असताना किंवा मिलन काळ करण्याच्यासाठी हे एकमेकाच्या जवळपास येत असावे आणि जवळ आल्याच्या नंतर हे पळत असल्याच्या कारणाने या विहिरीमध्ये पडले असावे असा माझा अनुभव सांगतो। आता नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे हे नेमकं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कमेंट करा। अतिशय चपळ आणि हिमोटॉक्सिस वेनमने परिपूर्ण असलेला साप आहे मित्रांनो। तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे आपण या मोठ्या घोणस सापाला आपण बाहेर काढलेलं आहे। एक घोणसाप बाहेर निघलेला आहे मित्रांनो। आता जास्त वेळ वाया न जाऊ देता एक कट्ट्यामध्ये पॅक करू। मोठ्या घोणस सापाला आपण खूप चांगल्या प्रकारे पॅक केलेलं आहे मित्रांनो। आता नंबर 2चा थोडासा लहान आहे, त्याला काढू। स्टॉप केलती का आत्ता नंतर? तिकडून दगड वीर जर चांगली असल्या कड्या गेल्या तर खाली उतरते माणूस। आता इले असं आहे कड्या आहेत पण ते बरोबर नाही था किती वाटते आपली ढकुळ आहे
तर मित्रांनो, नंबर 2 चा रसल स्वायपर म्हणजेच गोनस आग्या परड हा दुसरा साप देखील आपण बाहेर काढलेला आहे मित्रांनो। तर हा साप थोडासा लहान आहे मित्रांनो, पण विषारी साप किती काय मोठा किंवा किती काय लहान असो वैभव इकडून या सापाचं 6 ते 7 इंचाचं पिल्लू एखाद्या व्यक्तीचा प्राण घेऊ शकेल मित्र। आणि बिनविषारी साप किती काय लहान असो किंवा किती काय मोठा असो बिनविषारी ते बिनविषारी असतो। म्हणजे काय गडबड नाही खूप चांगल्या प्रकारे दोन्ही गुणसापाला आपण विहिरीमधून बाहेर काढलं मित्रांनो, कट्ट्यामध्ये पॅक केलं। साप बिनविषारी असो किंवा विषारी असो मित्रांनो, पर्यावरणमध्ये साप वाचणं गरजेचं आहे। साप वाचले तर पर्यावरण वाचल आणि पर्यावरण वाचलं तर माणूस वाचल। माझे मित्र गजानन बावीसकर सर्व मंडळीचं मनापासून आभारी आहे मित्रांनो। आमचे जीवलग मित्र सर्पमित्र सुमित तायडे यांचं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, सर्पमित्र सुमित तायडे, आणि इंस्टाग्राम पण आहे, फेसबुक पण आहे। काय सर्पमित्र सुमित इंस्टाग्राम आणि फेसबुकला लाईक करा जास्तीत जास्त आणि फॉलो करा मित्रांनो। चला पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन परिवाराची मदत करताना, रप्टाईलची मदत करताना। तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा। जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम्।